आमची रोणक आम्हाला अपडेट करत असताना धावसंख्येला सुरुवात झाली आहे. बिनबाद एक. चला बघा, आर डी रायडर्स टीमचा ट्वेल्थ मॅन इथे उपस्थित नाहीये, कारण प्रतिस्पर्धी संघाने जर का ऑब्जेक्शन घेतलं तर दोन धावांची पेनल्टी मिळेल. हा बॉल इन स्विंग, डिफेन्स केलाय, एक धाव मिळाला. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. अनेक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आम्ही मुनावर पटेल सरांचं खरं तर मनापासून आभार व्यक्त करू, कारण आज त्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतनं प्रीमियर लीगची ही संकल्पना मात्र लॉन्च झाली. आज खरं तर अनेक अनेक नवीन युवा खेळाडू आज इथून आपल्याला पाहायला मिळतील. चला, काय तिकडे गडबड सुरू आहे. आणि डू ऑर डाय सिच्युएशनचा सामना, करो या मरो ही सिच्युएशन. अभी नहीं तो फिर कभी नहीं, फिर रुकना पड़ेगा अगले 365 दिन. थांबावं लागेल एक वर्ष, अर्थातच वाट पाहावं लागेल केपीएल सीझन 25 ची. ओवर द विकेट, अराउंड विकेट ना, हा बॉल इन साइड आउट चा प्रतिम फटका, क्षेत्ररक्षक जज करतील. वन ऑफ द एक्सपिरियन्स कामरान च्या मगरमिटी मध्ये बॉल विसावलाय, फलंदाज होतील बाद. यस डीजे. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. चार षटकांचा सामना असणारे नॉकआउट या स्टेजला जात असताना मात्र इलिमिनेटर सामना आहे. आज दोन्ही संघ प्रयत्न करतील जिंकण्याचा आणि विजयाचा उत्साह आणि पराभवाची भीती यामधलं अंतर म्हणजे क्रिकेट. धावांची धावाधाव म्हणजे क्रिकेट. क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा आपण एन्जॉय करतोय. प्रीमियर लीगची ही संकल्पना खेरने, प्रीमियर लीग केपीएल सीझन 1 2024. इथे हा बॉल आउट साईड द लेग स्टिक, पंच दत्ता यांचा इशारा आलाय. पंच शिबू आपल्याला पाहायला मिळतील. हा व्हाईट बॉल, व्हाईट बॉल एकूण धावसंख्येमध्ये होईल भर. एकूण धावसंख्या रोडक तांडेल आम्हाला अपडेट करतायत की धावसंख्या झाली आहे ती 3. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील बॅट्समन ऑन स्ट्राईक मिस्टर अरबाज. हा बॉल हॅफ ट्रॅक आउट साईड द ऑफस्ट्रिका बॉल. झिरो पाहिलं तर पंच केलं होतं. धाव मिळणार ती फक्त एक, एक किंवा और कुछ नाही. या एक या धावाने धावसंख्येला पुढे मात्र नेत असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळती आहे ती पोहोचले 4 या आकड्यावर. आय पी एल या फॉर्मॅटमुळे भारतीय संघाला अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. खरतच जसप्रीत बुमराह, त्यानंतर युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या असे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. दीपक चाहर, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, अर्थातच वॉशिंग्टन सुंदर, शुभनन गिल सारखा एक मल्टी टॅलेंटेड खेळाडू आय पी एलनं दिला तो भारतीय संघाला. अगदी प्रीमियर लीगची कॉन्सेप्ट म्हटली की मग नव्या युवकांना संधी दिली जाते आणि नव्या युवकांची खरं तर इन्व्हेन्शन आज आपल्याला पाहायला मिळतीये ती खेरणे प्रीमियर लीग या संकल्पनेमधून. आझाद क्रिकेट क्लबचं हे क्रीडांगण. हा बॉल पंच केला ऑन ऑफ साईडला, सरळ डाऊन द ग्राउंड. जरो आपण पाहतोय. ऑन ड्राईव्हचा फटका, एकच धाव मिळणार. एक न धावसंख्येला पुढे नेत असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचलीये. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अरबाज, एकूण धावसंख्या झालीये ती फक्त 6. एक षटकाचा खेळ झालाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 1-6. चला, नेक्स्ट मॅच मध्ये अमन लॉयन्स आणि पटेल रॉयल्स बोथ द टीम कॅप्टन्स. आम्ही जरूर विनंती करू की आपण सज्ज राहा. जशी
नेक्स्ट मैच मध्य दोनों टीम्स ना अपन सज्ज रहा है अमन लॉयन्स पटेल पटेल रॉयल्स अमन लॉयन्स प्रेक्षकांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते सभोवताली अनेक प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करत असताना द गेम ऑफ क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा प्रीमियर लीग ही संकल्पना पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर अगदीच नवा युवक व्हाइट बॉल हातालाय रिहान ऑन टू द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतो ओवर द विकेट न आज अनेक युवा यंग ब्रिगेड या स्पर्धेमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील ओवर द विकेट न हा इन स्विंग चा बॉल हवेमध्ये उडवलाय धावा मिळतील किती तर फक्त दोन फुलटोस आदलला समोरच्या बिल्डिंग वर तर धावा मिळतील दोन मनोज सर आम्ही डीएन नगर अंधेरीला एक स्पर्धा कव्हर केली होती अगदी तसंच हे मैदान आहे समोर परंतु समोर तिकडे दुसऱ्या फ्लोरला जर का फुलटोस बॉल गेला तर षटकार होता आणि तिथे आम्ही अनेक खेळाडूंना पाहिलं अनिकेत सानप सारखा फिरकीचा जादूगार ज्याला पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलं तो तिथेच घडला आणि अगदीच अशा परिस्थितीचं हे क्रीडांगण सुद्धा आपल्याला पाहायला मिळते परंतु यावेळेला समोरच्या बाजूला फुलटोस बॉल लागल्यानंतर दोन धावा मिळत आहेत आम्ही जरूर आयोजकांना सूचित करू की पुढच्या वर्षी आपण संकल्पना लाँच केली दुसऱ्या फ्लोरच्या वरती जर का चेंडू अदलला तर सहा धावा आपल्याला करता येतील अदनान सर आमच्याकडे बघतायत जरूर कारण असा फॉर्मॅट जिथे समोरच्या बाजूला सहा किंवा चार आला ना तर मात्र फलंदाजाला चांगला स्कोप असतो कारण व्ही शेपमध्ये अनेक खेळाडू असतात जे खेळ करत असतात धावसंख्या एक न वाढली पोहोचली ती आपल्याला पाहायला थोडी अपील केली होती विकेट कीपरने केलेली चूक धाव मिळाली एक पंचाचा इशारा येईल लेग बायचा एक धावसंख्येने धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ती अकरा या आकड्यावर नेक्स्ट मॅच मध्ये दोन टीम्स आपल्याला पाहायला मिळतील अमन लॉयन्स आणि पटेल रॉयल्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा आपला स्क्वाड रेडी ठेवा जशी इनिंग संपन्न होईल तसं आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी या ओवर द विकेट हा बॉल अगदी आपण पाहिलं तर डावी एसटी मिस करतोय पण गेसच इशारा करतील इट्स अ व्हाइट बॉल कॉल धावसंख्या एक न वाढेल पोहोचेल ती बारा या आकड्यावर ट्वेल्व फॉर वन आफ्टर वन दिस इज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस दुसरं षटक प्रगतीपथावर प्रीमियर लीगची संकल्पना आपल्याला पाहायला मिळतीये प्रीमियर लीगच्या संकल्पनेमध्ये नॉकआउटचा हा सामना खेळ करत असताना आर डी रायडर्स टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी घेतलाय आणि आतापर्यंत मी म्हणेन एक निर्णायक गोलंदाजी हाताळत असताना पहिलं षटक हाताळलं अरबाजनं धावा खर्च केला फक्त सहा सिंगल डिजिट मध्ये दुसरं षटक हाताळलं रियान आतापर्यंत मी म्हणेन थोडं कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळाली होती परंतु मागचे काही दोन चेंडू वाईड हाताळले गेलेत मी म्हणेन कमबॅक करून द्यावा लागेल कुठेतरी नियंत्रणबद्ध गोलंदाजी करावी लागेल रियान कमी वयाचा हा खेळाडू या मॅच मध्ये पुनरागमन करून द्यावं लागेल डाऊन द ग्राउंड हा बॉल पुन्हा एकदा फुलटोस आदललाय धावा मिळतील दोन दोन न एकूण धावसंख्या वाढेल पोहोचेल ती पंधरा या अंकगणितावर फिफ्टीन फॉर द लॉस ऑफ वन विकेट आफ्टर वन सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस शिबू मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अप्रतिम क्रिकेटचे खेळाडू ज्यांना खरं तर एन एम पी एल 2023 या स्पर्धेमध्ये खरं तर इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिळाली होती तो अप्रतिम दर्जेदार बॉलर अर्थातच खराबे इलेव्हन खराबे या टीमला बिलॉंग करणारा शिबू जो खरं तर खेळाडू आहे परंतु आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत एका बाजूला दत्ता जे खरं तर खराबे या टीममध्ये खेळ करत असताना स्ट्रायकिंग बॅटर आहे ओपनिंगचा खेळाडू म्हणून पॉवर प्ले स्पेशालिस्ट लांबच लांब आणि उंच उंच षटकार मारण्यासाठी तो ओळखला जातो तो फलंदाज आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा खर तर हाफ वॉली इथे मात्र उचलला फेकून दिला धावा मिळतील दोन एकूण धावसंख्या दोन न वाढतील पोहोचतील अठरा या आकड्यावर 18-18 धावसंख्येला आकार मिळालाय प्रगतिशील वाटचालीकडे ही खरं तर मी म्हणेन पहिलं पाऊल आपल्याला पाहायला मिळते मुनावरजी पटेल सरांचा आम्ही मनापासून आभार कौतुक सुद्धा करू प्रीमियर लीगची संकल्पना आज या आपल्या गावामध्ये रुजवली गेली आहे हा बॉल इन स्विंग स्विंग अँड मिस येईल हा डॉट बॉल ही गोलंदाजी अचूक टप्प्याची ही गोलंदाजी खरं तर स्विंग स्पिन आपल्याला पाहायला मिळालं दोन षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि बारा चेंडूंच्या अखेरीस एकूण धावसंख्या झालीये ती एक बाद अठरा येस डीजे
दे आ देखे जरा किसमें कितना है दम दमखम दाखवा लगे बैटिंग टीम बॉलिंग टीम एज वेल हा बॉल स्ट्रॉक शिप के डीप मध्य प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक है स्क्वेअर लेग रीजन मे क्षेत्ररक्षक करते चूक बैकअप मिले का नहीं तर धावा मिलती किती नाराज है कमरान पटेल टीम चे कैप्टन टीम चे आईकॉन टीम चे नेता टीम चे सर सेनापति नको मैच नॉकआउट स्टेज सर अशा परिस्थिति तुम्हारा तुम्हारा खरतर साहसाला चैलेंज कराव लगे कारण इधे मात्र चुका झाल्या तर मात्र मैच फसू शकते चार धावा मिलती एकूण धाव संख्या झाली ती 22 इन स्विंग चा बॉल गति कमी के लिए स्विंग एंड मिस परंतु विकेट कीपर तिकडे आहेत अगदी चपलाईने बॉलला ग्रीप करते येईल हा डॉट बॉल गोलंदाजीकडे आहे दमखम परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिलने फार महत्त्वाचं आहे क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट्स क्रिकेट इज अ गेम ऑफ हाउ यू कॉम्प्लिमेंट इच अदर क्रिकेट इज अ गेम ऑफ कलेक्टिव एफर्ट्स पुटिंग टुगेदर फॉर युअर विक्ट्री कमरान थोडेसे नाराज आहे अग्रेसिव अप्रोच त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अग्रेसिव अप्रोच अनेक खेळाडू आपण पाहिले मनोज सर अग्रेसिव अप्रोच म्हणजे शोभा अख्तर अग्रेसिव अप्रोच म्हणजे मिचेल स्टार्क व अग्रेसिव अप्रोच म्हणजे वासिम अकरम वन शॉट एक धाव कट होणार धाव संख्या 23 पंचांचा आम्ही जरूर कौतुक करू क्रिकेटच्या प्रथम खेळाडू प्रत्येक एका छोटे छोटे गोष्टीवर त्यांचा असलेले लक्ष आणि आज प्रचंड मेहनत आणि 30+ डिग्री अंश सेल्सियस तापमानाखाली मात्र पंचांची भूमिका सांभाळली हा बॉल हवेमध्ये हवा के संग संग घटा के साथ साथ हा बॉल फरार झाला मिड विकेट क्लिअर करतो येतोय हाय हँडसम षटकार डीजे रोमांटिक सॉक प्रेजेंट किया है डीजे मास्टर ने क्या कहा होगा सर मैंने आज कहा कि आज संडे है भाई दर्शकों की तादाद बढ़ने का दिन है तो डीजे मास्टर भी एक अलग से एक्टिव मूड में आए हैं कल थोड़े से शांत बैठे थे दसवीं और बारहवीं के एग्जाम थे उन्होंने कहा कि सर जी दसवीं बारहवीं के एग्जाम चले 2 बजे तक पेपर छूट जाएगा उसके बाद मैं अपना आक्रामक रूप अपनाऊंगा लेकिन आज पूरी तरह से छुट्टी का मनोरंजन लेते हुए चले बॉल अब दे दीजिए भाई कामरान पटेल थोड़े से चिंतित हो गए क्योंकि ड्वेन राय मैच है यहाँ पे जीतेंगे तो टूर्नामेंट में अपने स्थान को जीवित रखेंगे अगर यहाँ पे हारेंगे तो अपना बोरिया बिस्तर लेकर कोने में बैठना पड़ेगा तो ये जानते हैं कामरान पटेल देखिए आयोजकों ने जो मुर्गी और बकरे का अनाउंसमेंट किया था जो टूर्नामेंट से टीमें बाहर गई अगर वो ट्रैक और जर्सी पहनकर नहीं आए हैं हो सकता है 2025 में उनको टूर्नामेंट में जगह नहीं दी जाएगी और मुर्गी भी नहीं मिलेगी ये बहुत रिस्ट्रिक्ट के लिए नितेश सर ये होना चाहिए नितेश सर आपको बता दूं शुरू जब हुआ 7:45 9 टीमें उपस्थित थी सारे 9 टीमें 135 खिलाड़ी मैदान पे आए थे लाइनअप किए थे चले नितेश सर मेहनत आहे प्रत्येकाची मेहनत आहे खरंतर आयोजकांनी फार चांगली कॉन्सेप्ट लॉन्च केली आम्ही मुनावरजी पटेल त्यांची संपूर्ण टीम मेंबर्स त्याचबरोबर जे 9 ओनर आहेत ज्यांनी खरंतर या संपूर्ण या इव्हेंटला खरंतर एक ग्लॅमर दिलंय अर्थातच या इव्हेंटला इव्हेंटफुल बनवलं त्यांनी एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर या स्पर्धेला आपण खरंतर घेऊन आलोय पहिल्या पर्वामध्ये अतिशय थाटामाटा त्या संकल्पनेचं आपण खरंतर बीजारोपण केले पहिल्या क्रमांकासाठी खरंतर एक क्रिस्टल ट्रॉफी आहे कॅश प्राईस 25,000 रुपये आणि खरंतर जवळजवळ 10 KG आणि अप्रतिम अट्रैक्टिव ही ट्रॉफी आपने ला पहला मिलती है। सर ट्रॉफियों को देखने के बाद मुझे अच्छा लगा पता क्यों क्योंकि ये ट्रॉफियां शोकेस में बैठेंगे अब इतनी ऊंची ट्रॉफी लाते हो बाद में उसको टेरिस पे रखना पड़ता है लेकिन ये ट्रॉफी देखिए लाजवाब ट्रॉफी है नितेश सर ना फक्त टेरिस वर नाही तर त्यांना गंज सुद्धा पडतो आणि खरं तर तुम्ही एका स्पोर्ट्समन म्हणून तुम्ही खेळाला डिसरिस्पेक्ट सुद्धा करता आणि ते होऊ नये म्हणून क्रिस्टल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात एकूण धावसंख्या झाली ती 31 रन स्कोरबोर्ड पे एक विकेट के नुकसान पे 2 ओव्हरचा खेळ झालाय 3 षटकांचा खेळ झालाय आणि आफ्टर 3 वी कॅन सी 31 ऑन दी स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये हाणामारी स्लॉग हिटिंग पॉवरफुल हिटिंग आपल्याला जरूर पाहायला मिळेल बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात अरबाज आणि अहमद स्वतः टीमचे कॅप्टन निर्णायक षटक घेऊन आलाय तो अर्थातच कमरान पटेल 30+ प्रतिम खेळाडू एक जबरदस्त कंप्लीट पॅकेज प्लेअर ज्याच्याकडे प्रतिम गुणवत्ता आहे पोटेन्शियल कॅलिबर आहे इन स्विंगचा हा बॉल अगेन्स्ट स्पिन बॉल खेळून काढायचा होता
बॅटचा एज लागलाय मागच्या बाजूला फेन्सिंग बाउंस बॅक होऊन बॉल गेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये जिथे धाव मिळती ती फक्त एक धावसंख्या वाढेल पोहोचेल ती 32 या आकड्यावर 32 ऑन दी स्कोरबोर्ड नऊ संघ एकत्र आले आणि आज या स्पर्धेचं आपण लॉन्चिंग केलंय प्रत्येक टीम ओनरचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया प्रीमियर लीगची संकल्पना म्हणजे नवीन खेळाडूंना संधी प्रीमियर लीगची संकल्पना म्हणजे जुन्या खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर उतरण्याची संधी प्रीमियर लीगची संकल्पना म्हणजे क्रिकेटचा सोहळा प्रीमियर लीगची संकल्पना म्हणजे क्रिकेटची जत्रा आज या स्पर्धेचा खरं तर अंतिमचा दिवस आहे आणि अंतिमच्या दिवसामध्ये अनेक संघ बाहेर जातील त्या संघांना आम्ही जरूर सांगू की जरूर खेळाचा सहभाग आहे इथे काय घडते पहा चकमक 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 आणि हा व्हाइट प्लस टू तीन धावा मिळतील जल्लोष तिकडे आपल्याला पाहायला मिळालाय अगदीच बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये ती आय जी सुपर किंग्स चला टाइमपास बिलकुल करू नका कारण आपल्याला बऱ्याच मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि प्रत्येकाचं लक्ष या मॅचवर अंतिमचा षटक बॉलिंग ट्रॅकवर खमरान पटेल ओवर द विकेट हा बॉल सरस सोडून दिला इट्स अ व्हाइट बॉल कॉल बाय द अंपायर अजून एक धाव धावपैकामध्ये जोडेल धावसंख्या होईल ती 36 36 एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळतीये 36 36 धावा गडीबाद झालाय फक्त एक शॉटचा षटक हाणामारीचं असणार आहे स्लॉग हिटिंग आपल्याला पाहायला मिळेल का हा फुलटोस बॉल पिक केला मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज केला फटका फसलाय झेल खाली शतरक्षक येईल आणि झेल इथं टिपला गेलाय तौसिफ आपल्याला पाहायला मिळाले अप्रतिम झेल टिपला फलंदाज क्रमांक दुसरा परतलाय धावसंख्या फक्त 36 SDJ कहो ना प्यार है ना आणि याच सुपरहिट मूवीनं ऋतिक रोशनला लॉन्च केलं आणि सिनेसृष्टीमध्ये एक जबरदस्त अट्रॅक्टिव्ह आणि एक आकर्षक असा एक आर्टिस्ट आपल्याला पाहायला मिळाला आणि आज मुनावरजी पटेल यांनी मात्र अर्थातच जे नगरसेवक आहेत आणि आज त्यांनी या स्पर्धेला लॉन्च केलं इनॉग्रेट केलं पहिल्या पर्वामध्ये आपण घेऊन आलोय आणि पहिल्या पर्वामध्ये अतिशय थाटामाटात स्पर्धेचं एक वेगळं आकर्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून दोन कॅमेऱ्याच्या साह्याने स्पर्धेला आपण लाईव्ह कव्हर करतोय डिजिटली या स्पर्धेचं एक परमानंट स्टोरेज ब्रॉडकास्टिंग आपण करतोय यावेळेला लाफ्ट केला बॉलला स्लॉग स्वीपचा फटका इट्स हाय अँड हँडसम युजन युमंगस बिग अँड ब्युटिफुल षटकार बॅट आपल्याला पाहायला मिळालंय अहमद च्या बॅट मध्ये येतो षटकार धावसंख्या झाली तब्बल 43 चला अमन लॉयन्स टीमचे कॅप्टन पटेल रॉयल्स टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या चला टॉस का बॉस इज द प्रेझेंटेशन बॉक्स आय वुड रादर रिक्वेस्ट कॅप्टन अमन लॉयन्स पटेल रॉयल्स लॉयन म्हणजे सिंह रॉयल म्हणजे राजा हा व्हाइट बॉल धावसंख्या एकनं वाढेल 44 प्रत्येक एका चेंडूवर मात्र धावांचं मी म्हणेन कौतुक केलं गेलंय धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 44 बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते आय जी सुपर किंग्स आर डी रायडर्स या टीम समोर खेळ करत असताना खमरान पटेलचा हा बॉल हाफ ट्रॅकर इट्स अ फुल मॉन्टी अनदर सिक्स अटेम्प्टेड 50 रन्स कंप्लीटेड मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम आय जी सुपर किंग्स 50 धावा कंप्लीट झाल्या स्पर्धेमध्ये जरूर 50 रन्स कंप्लीटेड इन दिस करंट मॅच आणि नॉकआउटच्या मॅच मध्ये काय अफलातून खेळ सुरू आहे अहमदच्या बॅटमधून अजून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला त्याचा इनिंग मधला तिसरा षटकार लगावतोय एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28 या आकड्यावर तो खेळ करतोय 50 धावा अजून एक षटकार दिस इज बिगर दॅन बिफोर हायर दॅन बिफोर ही बॅटिंग जर का आवडली असेल अहमदची तर जरा दोन वाटाला होऊन जाऊ मित्रांनो अहमद साडी धावसंख्या आता 56 आणि 57 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय 57 टू विन चला टॉस आपण करूया अमन लॉयन्स वर्सेस पटेल रॉयल्स
चला प्रेजेंटेशन बॉक्स क्लियर करा, टॉस का बॉक्स क्लियर करा। हेलो हेलो भाई, दर्शकों से गुजारिश है जो टॉस का बॉक्स का मंच है उसे खाली करवा दीजिए। अमन लॉयंस अगेन द पटेल रॉयल्स, एक तरफ राजा एक तरफ शेर, ये बड़ी लड़ाई होगी। चलिए फारूक पटेल सर और गुलजार पटेल सर, आप दोनों से गुजारिश है आप टॉस के बॉक्स में जाइए, आपके हाथों में होगा सिक्का। और असलम भाई आप भी जाइए, आप भी जाइए। चलो कोई बात नहीं है, फारूक पटेल सर और गुलजार पटेल सर जाइए टॉस के बॉक्स में जाइए। गुलजार फक्की, गुलजार जी फकीर आणि फारूक जी पटेल हे आमचे मान्यवर आहेत, त्यांना मी विनंती करू की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। सभी प्लेयर लोगों से रिक्वेस्ट है कि 12 बजे वो अपनी अपनी जर्सी पहन के इस ग्राउंड पे उपस्थित रहे। उत्तर प्रदेश के मंत्री महोदय श्री दानिश आजाद अंसारी जी यहाँ पर इस ग्राउंड को इस मैच को भेंट देने आने वाले हैं, तो आप सभी से रिक्वेस्ट है कि आप सभी लोग यहाँ पर उपस्थित रहे। जितने भी प्लेयर इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट कर रहे उन सभी प्लेयर से मेरी रिक्वेस्ट है कि इस ग्राउंड पर आपको उपस्थित रहना है। 12 बजे उत्तर प्रदेश सरकार के मंत्री दानिश आजाद अंसारी यहाँ पर पधारने वाले, यहाँ पर आने वाले हैं, इस मैच को देखने के लिए आने वाले, आपसे मिलने आने वाले सभी प्लेयर्स लोगों को यहाँ पर 12 बजे उपस्थित रहना अनिवार्य है। चला फिल्डिंग सजून घ्या, 57 to win, 14.25 रन्स पर ओवर। चला फिल्डिंग सजून घ्या लवकर, 57 धावा काढायचे आहेत, 57 to win, 57 रनोकी जरूरत। 56 पहिल्या सत्रामध्ये काढल्या गेल्या, 56 धावा पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिल्या, आणि कंपल्सरी चेस इज रूल ऑफ दिस टूर्नामेंट, 57 to win। पटेल रॉयल्स टीम वन द टॉस अँड दे गोज विथ बॅटिंग फर्स्ट, अनऑर्थोडॉक्स डिसिजन घेतलाय। प्रीमियर लीग ची कॉन्सेप्ट म्हणजे आम्ही आमच्या गावासाठी खेळतोय, प्रीमियर लीग ची कॉन्सेप्ट म्हणजे आम्ही आमच्या गावाच्या नावासाठी खेळतोय, आणि प्रीमियर लीग ची कॉन्सेप्ट म्हणजे आम्ही गावाच्या क्रीडा अस्मितेसाठी खेळतोय, आणि गावाची एकात्मकता युनिटीचा एक मेसेज आपण जरूर देतो आपल्या खरंतर तमाम प्रेक्षकांना आणि त्याचबरोबर आपल्या जनतेला। आज एकात्मतेचा युनिटीचा मेसेज मुनावरजी पटेल सरांनी मात्र प्रस्थापित केलाय, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया, आणि त्यांना खरंतर आपल्या जनतेने दिलेली ही साथ आपल्याला पाहायला मिळते। यंदाच्या वर्षी आपण मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल पाहतोय, पुढच्या वर्षी कदाचित आपल्याला बाईक सुद्धा पाहायला मिळेल, आणि पुढच्या वर्षी कदाचित हा फॉर्मॅट डे अँड नाईटचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। कदाचित अनेक खरंतर नामवंत असे खेळाडू आपल्याला या यंदाच्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। चला आपण एक्स्ट्रा टाइम घेऊ नका, मॅच आपल्याला सुरू करायची आहे। अदनान पटेल दादांची मेहनत बघा किती आहे, ते क्रिकेटचे खरंतर अप्रतिम खेळाडू आहेत, त्याचबरोबर अनेक स्पर्धेमध्ये त्यांची विशेष भेट असते, आणि खरे पाहता आपल्या नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये अनेक स्पर्धांमध्ये त्यांना खरंतर मित्र म्हणून त्यांना इन्व्हाइट सुद्धा केलं जातं, आणि अतिशय प्रेमळ असे हे व्यक्तिमत्व, जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना भेटतो तेव्हा तेव्हा नेहमी ते खरंतर आम्हाला ॲप्रिशिएट करत असतात। वॉर्ड नंबर 55 कार्यकर्ते, तसेच कर्मठ कार्यकर्ते, सुपर कार्यकर्ते, सुपर वॉरियर मंगेशजी खुरे यांचा आमच्या मंचावर आगमन झालेलं आहे, आम्ही त्यांचा KPL कमिटीतर्फे हार्दिक स्वागत करतो। या मंगेश खुरे साहेब पुढे बसा। पहिला बॉल अलॉंग द ग्राउंड, शॉर्ट कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहेत टीमचे कॅप्टन सुफियान,
धाव मिळणार एक एकूण धाव संख्येला झाली सुरुवात आरडी रायडर्स या टीमला धावा काढायचे ते 57 करो या मरोडो डायची सिच्युएशन अभी नाही तो फिर कभी नाही अशा परिस्थितीमध्ये मात्र नक्कीच दोन फलंदाज या मॅचमध्ये मात्र नक्कीच सुरुवात करत असताना कमरान आणि अरबाज बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय इंदल पहिला बॉल वाईट व्हॉर खातालाय तिथे मात्र धाव मिळाली एक दुसरा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय डॉट येतोय इंदलची गोलंदाजी अगदीच आपण पाहिलं कमी वयाचा हा खेळाडू इम्प्रेसिव्ह बॉलिंग हातालतोय यंग जनरेशनला लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय इंदोय हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक पंच दत्ता यांचा इशारा आला इट्स अ व्हाईट बॉल कॉल एक धावणं एकूण धाव संख्येमध्ये होईल भर एकूण धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ते आमची रोनक तांडेल करावाचे अप्रतिम खर तर आउट स्विंग बॉल क्रिकेटचे ते अर्धदी खेळाडू आहेत आज गुणलेखकाची भूमिका सांभाळत असताना आमच्या प्रेक्षक युट्यूब वाहिनी सोबत सुद्धा त्या अनेक वेळा मात्र जोडले गेलेत त्यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया संपूर्ण स्पर्धेमध्ये करावयाचे तीन पंच आपल्याला पाहायला मिळतील एक गुणलेखक आणि अदनान दादा पटेल यांचं मात्र करावे गावावर एक वेगळं प्रेम राहिलंय जोगेश दादा तांडेल यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू ज्यांनी ही आमच्यासाठी मात्र अपॉर्च्युनिटी क्रिएट केली आज त्यांची विशेष उपस्थिती कदाचित दुपारच्या सत्रामध्ये किंवा बक्षीस वितरण सोहळ्या दरम्यान सुद्धा आम्हाला पाहायला मिळेल अशी जरूर आपण अपेक्षा करूया मॅचमध्ये आपण टर्न करूया धावसंख्या झाली ती फक्त 2 आणि बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय तो इंदल अनेक युवा खेळाडू मनस्वर आपल्याला पाहायला मिळतील त्या आज खेळणे प्रीमियर लीगच्या संकल्पनेमधनं जरूर त्यांची खोज होईल अर्थातच आज इन्व्हेन्शन ऑफ न्यू यंग ब्रिगेड ची ही संकल्पना मुनावरजी पटेल सरांनी मात्र रुजवली आहे आणि आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस मेसेज ऑफ युनिटी एकात्मतेचा एक चांगला संदेश दिलाय हा व्हाईट बॉल असणार आहे धावसंख्येला भर होईल एकूण धावसंख्या झाली ती 4+1 या धावा मिळाल्या 2 आणि रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा फार महत्वाचे असणार आहे टीमचे कॅप्टन आहेत कमरान कमरानकडनं अपेक्षा असतील कमरान डावकुऱ्याचा एक एक्सप्लोझिव्ह फलंदाज आहे लांबस लांब उंच उंच षटकार येतील अपेक्षा असणारे हा बॉल प्लंप सापडलेत का हो सापडलेत इन फ्रंट ऑफ विकेट देर आर 3 थिंग्स आणि काय सेलिब्रेशन केलंय कॅमेरामॅन कैद करत असताना क्रिक लाईव्हच्या माध्यमातून यस डीजे मैं हो डॉन डॉन द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम G-O-H-E Indal has proven himself as a best candidate and a best performer of the day pitching in line impact in line and the ball was about to hit the wicket tinhi goshti sadla gela umpire raised the finger and batter was LBW leg before wicket aplyala pahala milali jabardast pin point accuracy control bowling bhedakta अचूकता आपल्याला पाहायला मिळाली क्रिकेटचं हेच गमक आहे कधी कधी फलंदाजांची आक्रमकता म्हणजे क्रिकेट कधी कधी गोलंदाजांची भेदकता म्हणजे क्रिकेट कधी कधी यष्टीरक्षकाचं अचूक यष्टीरक्षक म्हणजे क्रिकेट कधी कधी फिल्डिंगचं ॲथलेटिसिझम म्हणजे क्रिकेट कधी कधी कॅप्टनचं नेतृत्व कौशल्य म्हणजे क्रिकेट कधी कधी प्रेक्षकांची मिळालेली साथ टाळ्या आणि शिट्ट्यांचा खरं तर वर्षाव म्हणजे क्रिकेट क्रिकेटचा रंगारंग सोहळा हा बॉल एज लागलाय का आवाज प्रतिबिंबित झालाय लाऊड अपील कॉन्फिडन्स तर आहे पण कमिटी तर्फे अदनान पटेल यांना विनंती करतो की त्यांनी आमचे मंगेश खोरे यांचा सत्कार करावा मंगेश खोरे आपण इकडे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सन्मान आपण करतोय मंगेशजी कुरी यांचा सन्मान आपण स्पर्धेचे सह आयोजक अण्णाजी पटेल सरांना मी विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभहस्ती ही माईची उबदार शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगच्छ सिम्बॉल ऑफ लव अँड अफेक्शन प्रेमाची ही सर्व माणसं आज ज्यांनी प्रेम अफेक्शन ज्यांनी जपलंय
आज या व्यासपीठावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना आपण खरं तर त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. हा बॉल वाईड यॉर खातलाय, देर वॉज नो आन्सर, उत्तर नव्हतं. येईल हा डॉट बॉल. दोन षटकांचा एक षटकाचा खेळ झाला. इंदलची ही गोलंदाजी जर का तुम्हाला आवडली आहे तर या नव्या युवकासाठी एकदा जोरदार टाला होऊन जाऊ द्या. षटक हातालं, चार धावा फक्त आणि काय बॉलिंग केली आणि मोठ्या फलंदाजाला सर सेनापतीला बाद केलं, खमरानला बाद केलं आणि अप्रतिम बॉलिंग हाताली. आता 18 चेंडू आणि धावा काढावा लागतील त्या तब्बल 53. यस डीजे, चला फिल्डिंग लावून घ्या. सबको मिलेगा, कोई धक्का मुक्की करेगा ना, लाइन से आने का, लाइन से लेने का, से लेने का. मेरा दिल जिस दिल पे फिदा है, मेरा दिल जिस दिल पे फिदा है, एक दिल रुबा है, एक दिल रुबा है, हाँ दिल रुबा है. हेलो, 53 काढायचे, 53, चार झाले, चार धावा. चला आपण टाइमपास करू नका प्लीज. सुफियान एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेताय. सुफियान या मॅच मध्ये मात्र खर तर रंगत भरली. हा नो बॉल असणार आहे. फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन, ऑब्स्ट्रिक्शन इन दी आउटफील्ड, 1, 2, 3, 4. चला पंच फायनल डिसिजन असणार आहे. नो बॉल, वॉज इट फेअर बॉल? इट वॉज वाईड बॉल. येस, अनेक खेळाडूंकडे आपण अग्रेशन बघतोय. चला चला पंचांशी वादावत करू नका. पंचांना असं भास झाला की पाच सीमारक्षक आहेत ऑन साईडला. अदनान पाच आहेत त्यांना असं वाटलं, पण आहेत फक्त चार खेळाडू. म्हणूनच चला कुणी कुणी टाइमपास करू नका, फिल्डिंग सजून घ्या. फिल्डिंग टीम लवकर, आयजी सुपर किंग्स, चला फिल्डिंग लावून घ्या. चला टेक्निकल टीमचं सपोर्ट घ्यायचा आहे का अदनान? टेक्निकल टीमचा जर का सपोर्ट घ्यायचा असेल तर आपण घेऊया. कृपया टाइमपास नको, बऱ्याच मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. आज ज्यांच्या समवेत आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली आणि हा नो बॉल. बोनकोडे गावचे आमचे बोनकोडे 11 क्रिकेटर, सुप्रसिद्ध क्रिकेटर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही इकडे स्वागत करतो. तसेच सुमित जी या वर्या तुमचाही हार्दिक स्वागत आहे मंचावर. शत्रू सरांचं शुभ आगमन झालंय. मुनावर जी आम्ही काल मुलेखंड उरणला गेलो होतो, तिथे जरूर एक चर्चा झाली लिजिन खेळाडूंची आणि हा नो बॉल. नो बॉल, चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग सेटअप करून घ्या क्विक. चला मॅच लवकर कव्हर करायची आहे, ॲज फास्ट ॲज पॉसिबल. चला घाई करा. विकेट आणि हा बॉल बॅडा गोदरच फिरवले, बॉल नंतर निघून गेलाय. बॅडर बॉल मध्ये नाही संपर्क, कैस आपल्याला पाहायला मिळतील. येईल हा डॉट बॉल. अगदी चपलाईनं आपल्याला पाहायला मिळतीये. बायची एक रन आपल्याला पाहायला मिळते, एक न धावसंख्या वाढेल ती पोहोचेल आपल्याला पाहायला मिळते. सहा आकड्यावर पहिल्या षटकामध्ये चार, दुसरं षटक. केस अजून एक कमी वयाचा हा खेळाडू, केसकडे अक्युरसी आहे परंतु या वेळेला लाईन मिस करतो. इट्स अ व्हाईट बॉल कॉल बाय दी अंपायर. अंपायरच्या भूमिकेमध्ये दत्ता आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांच्या समवेत शिबू आहेत.
जवळ जवळ 30° सेल्सिअस तापमान आणि अदनान पटेल यांना विनंती आहे की त्यांनी आमचे बोनकोडे गावचे सुप्रसिद्ध खेळाडू शत्रुबाई यांचा सत्कार मंडळातर्फे करण्यात यावा. शत्रु सरांचा सन्मान आपण करतोय आणि हा झेल टिपला आहे. फलंदाज होईल बाद. यस डीजे. मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. मागच्या बॉलवर एक विकेट संपादित झाली आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 7. 57 धावांचं टार्गेट इथं सेट झाले. 50 धावा अजूनही काढायचे. दुसरं षटक प्रगती पदावर असताना आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवर केस आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल अगदीच आपण पाहतोय फलंदाज फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये नव्हते. बॅटच्या अपेक्षित स्थळी चेंडू आदललाय आणि अर्थातच आपण पाहतोय की हा बॉल सुद्धा डॉट गेला. जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितक्या चुका आणि जर का चुका झाल्या तर मात्र विकेट सुद्धा मिळणार. हा बॉल इथे इम्प्रोवाइज केलंय. स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउंस ग्रीप करतील, चेंडूला उचलून फेकून देतील. धाव मिळती ती फक्त एक धावसंख्या झाली ती 8. एकही दुरी धावसंख्येनं मनोज सर काही होणार नाहीये कारण 57 धावा काढायच्या. दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि भरपूर धावा काढायच्या. तब्बल 49 अजूनही धावा काढायचे. हा बॉल मिस्टॅमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन रिझन मध्ये. डोळ्यांवरची त्यांची चष्मा अतिशय आकर्षक हा चेहरा आपल्याला पाहायला मिळाला आहे. धाव मिळणार ती फक्त एक. स्ट्राईक रोटेट होईल. एकूण धावसंख्या झाली ती 9. अजूनही बराच पल्ला पार करायचा. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. शेवटचा एक चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. कैस बॉलिंग ट्रॅकवर कॉलनी एंड कडनं मारा करतोय. हा बॉल आउटसाइड द ऑपस्टिक इनसाइड आउट फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले. जोपर्यंत चेंडूला त्यांनी उचलला फेकला ही एकदा अजून मिळणार. धावसंख्या झाली ती फक्त 10 आणि अजूनही काढावे लागतील. 12 चेंडू आणि अजूनही 47 धावा काढायचे आहेत. 12 चेंडू 47 धावा. मॅच फसलेली आपल्याला पाहायला मिळतीये. फरान आणि मला वाटतं फरान तिकडे सीमारेषेच्या आतमध्ये आहेत. आयोजकांचं किती लक्ष आहे बघा. अगदीच बायनाकुल दुर्बिणीच्या साह्याने ते पाहत आहेत इकडे तिकडे चोहीकडे आणि आनंदी आनंदकडे. या सर्वच सभोवताली क्रीडांकनावर पाहायला मिळतोय. 9 संघांचा समावेश असलेली स्पर्धा. 9 संघ वेगवेगळ्या खरंतर वेगवेगळ्या रंगांच्या टी शर्ट्स परिधान करून आज आपला खेळ सादर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिमच्या टप्प्यामध्ये या स्पर्धेला आपण घेऊन आले. आज दुपारचं सत्र आहे. घड्याळामध्ये बरोबर 11:27 झाली आहेत. 12 चेंडू आणि 47 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तिकडे व्हाईट टी शर्ट मध्ये आपले एक प्रेक्षक आहेत, त्यांनाही आम्ही विनंती करू. अज्जू आहेत आणि आम्ही त्यांनाही विनंती करू. त्यांनी सीमारेषाच्या आतमध्ये आपण आहात. सीमारेषा बाहेर आपण जरूर बसावं. अज्जू आहेत आमचे तिकडे प्रेक्षक. क्षमस्व असावं आयोजकांच्या वतीनं आम्ही सूचित करतोय. पाय आपण आतमध्ये घेतल्या बाउंड्री लाईनच्या. चला आणि इथे अजून एक विकेट मिळाली आहे. मॅच फसली आहे बॅटिंग टीमसाठी. टीम आर डी रायडर्स 11 चेंडू आणि 47 धावा. आता प्रत्येक एका चेंडूवर मात्र चौकार ठोकावा लागेल किंबहुना प्रत्येक एका ऑल्टरनेट चेंडूवर मात्र षटकार ठोकावा लागेल. हेलो हेलो नितेश सर, आपको बता दूं कल के मैच में इसी टीम को यानी आजी सुपर किंग को रिजवान दीवान की टीम ने पराजित किया था, लेकिन आज क्या हो गया है? ये देखिए इस बार हवा में गेंद है डीप लॉन्ग के क्षेत्र में. एक और विकेट का पतन रितेश सर मुझे आप बताना को बड़ी खुशी हो रही है. कल जब रिजवान दीवान टीम ने आजी सुपर किंग को पराजित किया तो बड़े पैमाने में फटाखों की आतिशबाजी हुई थी, लेकिन आज टाटा फिश हो गए हैं. आज पूरी तरह से शांत बैठे हुए. आज फटाखों का जो आवाज है वो नहीं लग रहा है.
ना आज फांसे पलट लेते नक्कीस। प्रीमियर लीग में ऐसे होता है, किसी टीम को पराजित करते हो तो वही जहन में लेके मैदान में दोबारा उतरने को मौका मिलता है और एक ही बार दोनों टीमों को मौका मिलता है। यहाँ पे देखिए कल मैच आपने देखा, रिजवान दीवान टीम ने जीता। इस मैच में आईजी सुपर किंग जो है वो अपना पकड़ बना के रखी हुई है। ये क्रिकेट है, क्रिकेट का कुछ भी हो सकता है ना। युद्धाचा आणि क्रिकेटचा एक नियम आहे मनोज सर, प्रतिस्पर्धी तर तुम्हाला अभ्यास असायला हवा आणि अभ्यास करून मैदानामध्ये उतरली ती अर्थातच आपण पाहतोय आयजी सुपर किंग्स ही टीम या मॅचमध्ये जबरदस्त पकड मजबूत केली आहे। हा बॉल हाफ वॉल इथे संधी आहे, हॅट्रिक बॉल, हॅट्रिकची संधी आणि हॅट्रिक साधली आहे गोलंदाजाचा। आपण करूया कौतुक, अरबाजनं विकेट हॅट्रिक संपादित केली आहे। भाई कोई है का पैसा लगाने वाला, आ जाओ। अरबाज जबरदस्त बॉलिंग एनालिसिस, विकेट हैट्रिक, क्या कहोगे मनुष्य सर? कल फाइनेंस मिनिस्ट्री बड़े बड़े नोट लेके आए थे, मुझे लग रहा है आज बैंक बंद है। भाई सोशल मीडिया का दौर है, अब पेटीएम के माध्यम से भी पैसे भेज सकते हो। आज रिजवान दीवान के ओनर्स थोड़े से निराशजनक स्थिति में बैठे हुए हैं, चेहरे की रौनक फीकी पड़ चुकी। भाई क्रिकेट है, कुछ भी हो सकता है, ये जानते थे कि रिजवान दीवान के ओनर आज थोड़े से चिंतित हो गए। खेल है, खेल में होते रहता है, लेकिन कुछ हद तक देखा जाए आज ही सुपर सिंह ईट का जवाब पत्थर से नहीं बल्कि लोहे से दिया है। नितेश सर नक्कीस नक्कीस जबरदस्त उत्तर दिले, काय विकेट हॅट्रिक संपादित केली आहे गोलंदाजाने। अजून एक धार धार जबरदस्त गतिमान चेंडू, पिन पॉइंट अॅक्युरसी बॉलिंग, अजून एक हिल डॉट बॉल। बॅट्समन नेम प्लीज, बॅटरचं नाव काय, बॅट्समनचं नाव काय? सलमान, सलमान बॅट्समनचं नाव आहे। ओ हा बॉल आउट साइड द लेग स्टिक, पंचाने इशारा केलाय नो बॉल। जगाला एक प्रश्न पडलाय, सलमान खान कधी लग्न करणार? मनोज सर एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे, अज्ञान आमच्याकडे पाहत आहेत। या टॉपिकवर आम्ही काल मुलेखंडला सुद्धा चर्चा केली, डीजे मास्टरनं ओ ओ जाने जाना हे सॉन्ग सादर केलं होतं। प्रेक्षकांना मी जेव्हा विचारलं तेव्हा अनेक उत्तरं आली, कारण नाईट क्रिकेट सकाळी 5:30 हा स्पर्धा संपली। रायगड क्रिकेटबद्दल आपण चर्चा करतोय, आज नवी मुंबईमध्ये खरं तर एक चांगली बाब आहे, गव्हर्नमेंटचे प्रोटोकॉल आपण फॉलो करतोय आणि म्हणूनच काल आपण आवाजावर प्रतिबंध ठेवला, कारण काल परीक्षेचा दिवस होता। मुनावरजी पटेल सर खरं तर ते स्वतः खरं तर उच्च शिक्षित आहेत आणि असं असल्या कारणानं त्यांनी मात्र गव्हर्नमेंटचे प्रोटोकॉल फॉलो केलेत। इथे मात्र नक्कीच काय घडते मॅचमध्ये चला मॅच पण तुम्ही सुरू ठेवा, कारण मॅच थांबू नका, कारण अगर आप मॅच जारी रखोगे तो फाइनल सेमीफाइनल ये मैचेस बहुत बड़े मैचेस है, उन पर आपको फोकस करने को मिलेगा। चलिए क्या प्रॉब्लम हुआ, देखिए पानी कहाँ से आ रहा है। हा बॉल ऑन ड्राइव खेला है, धावा मिलती फक्त दोन, मैच पासन दूर चल रहा है। किंबहुना मी म्हणेन पराभवाची सर्पमाल गळ्याभोवती रुलती है ती बैटिंग करणारी टीम आर डी राइडर्स। आणि आता विजयाच्या से हमारे मेहमान बीएसपी के पूर्व विधायक ताबिश अली जी, इनके बेटे सद्दाम भाई यहाँ पर आए हुए, हम हमारे केपीएल कमेटी की ओर से उनका हार्दिक स्वागत करते हैं। ताबिश अली इनके बेटे सद्दाम जी उत्तर प्रदेश से आए हुए हैं, हम उनका यहाँ पर तहे दिल से आभार प्रकट करते हैं, सम्मान करते हैं। नक्कीच आपण इन्व्हाइट करूया की आपण यावं व्यासपीठाकडे, आपलं सहर्ष स्वागत आहे। आता 6 चेंडू आणि धावा काढायचे आहेत, त्या तब्बल शकील पटेल आइए मंच पर, आपका स्वागत है शकील पटेल, शकील अमित पटेल आइए। 6 चेंडू आणि 42 धावा मनोज सर, मॅच फसली आहे आणि आता मात्र नक्कीच खेळातली फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे असंच काहीसं आपण पाहत होतो। उत्तर प्रदेश से महफूज भाई ये भी आए हुए है, तो उनका भी हमारी केपीएल कमेटी की तरफ से स्वागत करते हैं। 5 चेंडू शकील भाई आइए बैठिए, 41 धावा
जुने आता 39 हवे, चार चेंडू आणि 39, डू डायची सिच्युएशन होती, मॅच करोया मरोया सिच्युएशन होती। मॅच मध्ये जो जिंकणार तो स्पर्धेमध्ये आपलं स्थान पुढचा प्रवास निश्चित करणार, आणि जो हारणार तो खरतर स्पर्धेतून बाहेर जाणार। आणि अशा परिस्थितीमध्ये टीमच्या सर सेनापतीला मी म्हणेन काहीसं कॉन्ट्रिब्यूशन द्यायला हवं होतं, परंतु जो कमरान लवकर बाद झाला, जी जबाबदारी कमरानं घ्यायला हवी होती ती जबाबदारी घेता आली नाही। मॅच इथं फसली आहे, फटकाही फसलाय, झेल इथं टिपला जाईल का तर झेल ड्रॉप झालाय। आणि नेक्स्ट मॅच मध्ये अमन लॉयन्स, आपण लगेचच फिल्डिंग सजून घ्या, मॅच जशी कंप्लीट होईल अमन लॉयन्स या टीमला मी इन्व्हाइट करू, रिक्वेस्ट करू की आपण लवकरात लवकर फिल्डिंग सजून घ्या। आणि मैदानामध्ये कुणी दर्शक जाणार नाहीये यासाठी मात्र आपण दखल घ्या। हा व्हाइट बॉल खिरणे या परिसरामध्ये आमची पहिली संधी आहे अदनान, आणि फार चांगला ऍटमॉस्फिअर आपल्याला पाहायला मिळते। एक युनिटीचा मेसेज तुम्ही जे देताय एकात्मतेसाठी, खर तर मी म्हणेन आज प्रीमियर लीगची संकल्पना आपण पहिल्यांदा या नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये लॉन्च केली। आज आपण मुनावरजी पटेल त्यांना मिळालेली 9 टीम ओनर्सची 7 सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया, आभार व्यक्त करूया की पीएल कमिटी खेरणी प्रीमियर लीग कमिटी मेंबर्स। आणि फलंदाज इथे नक्कीच अंतिमच्या बॉलवर येईल डॉट, आणि मॅच इथं मात्र जिंकली आहे ती आर डी आय जी सुपर किंग्स, आणि मॅन ऑफ द मॅच ऑफ दिस मॅच गोज टू वन ऑफ दी हायली एक्सप्लोसिव्ह बॅटर। खूप खूप धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल।